स्वागत करत आहे. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला मागे म्हणजे असेल हे शॉप आहे ओ भैया करून तिकडे. तर हे आहे इंडियन स्नॅक्स शॉप. तर इकडे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स भेटतात जे आपल्या इंडियामध्ये आपल्याला भेटतात स्ट्रीटवरती किंवा रेस्टॉरंटमध्ये. तर आता आम्ही पण थोडं स्नॅक्स खायचं म्हणून आलो होतो. तर चला आतमध्ये जाऊयात, मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय ऑर्डर करणार आहे, काय खाणार आहे आणि आतमधून हे शॉप कसं आहे ते. तर चला बघूयात ओ भैया शॉप आतून कसं आहे. तर हे एक इंडियन स्ट्रीट फूड शॉप आहे. जसं आपल्या भारतामध्ये जे स्ट्रीट फूड भेटतात ते सगळे स्ट्रीट फूड इथे अवेलेबल आहेत बऱ्यापैकी, आणि विथ स्वीट्स पण अवेलेबल आहेत. तर याचे हे टायमिंग्स आहेत, तर ह्या टायमिंग्सनुसार लोक इथे येतात. आणि इथे मी बघितलं ऑनलाईन डिलिव्हरीज देखील होत होते. तर हे असं त्या लोकांनी इंटेरियर केलं होतं जे आपल्या भारतामध्ये स्पेशली मुंबईमध्ये वगैरे जे स्ट्रीट फूड असतात ना तशा प्रकारचं इंटेरियर त्यांनी इथे केलं होतं. जास्त काही ब्राईट नव्हतं पण छान होतं. आणि हे होते स्वीट, जे आपल्या इथले मिठाई वगैरे भेटतात ना भारतातले ते सगळ्या प्रकारचे मिठाई होते इकडे. तरी पण मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता रसगुल्ला, काजू कतली, भुजिया, मोतीचूरचे लड्डू, नॉर्मल लड्डू, कोकोनट बर्फी, गुलाबजाम सगळंच होतं, गाजरचा हलवा, रसमलाई, रबडी, तर खूप असे ऑप्शन दिसले. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट बॉक्स होते. देवांश हाय हाय कर, हाय हाय कर देवांश. तर तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल जिथे आम्ही आता शॉप मध्ये गेलो होतो ना तेच शॉप आहे. ते ऑरेंज कलरची लाईट आहे बघा. तर असं एकदम माझ्या बिल्डिंगच्या खालीच आहे तर मला जास्त लांब जावं लागतच नाही. तर आता ऍक्च्युली बाहेर खूप जास्त थंडी आहे सो त्यामुळे, आणि कसं आहे टेम्परेचर जे आहे ना ते खूप जास्त थंड आहे. आणि आपल्याला आपण जेव्हा इंडियामध्ये असतो तेव्हा असं होतं ना की चला खूप जास्त थंडी आहे तर आपण काहीतरी स्नॅक्स आयटम खाऊयात. तर तसंच आज पण आमची इच्छा होत होती म्हणून आम्ही विचार केला की चला स्नॅक्स खाऊयात. तर येस, आजचा हा असा व्हिडिओ होता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला आहे तर आपल्या व्हिडिओला प्लीज 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 सबस्क्राईब करा, जास्त जास्त शेअर करा जास्त. आणि आपला व्हिडिओ आपल्या मायबोलीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. मी मराठीमध्ये जपान दाखवण्याचा तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्रयत्न करत आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत. तर कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओजमध्ये काय आवडत आहेत. तर पुन्हा एकदा भेटूयात छानशा एका व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.